अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकोद येथे पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजक व कौशल्य विकास अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे। या अभियानाचे प्रशिक्षण 2 गटात दिले जाणार असून त्यातील पहिला गट 4 डिसेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत घेतला जात असून दुसऱ्या गटाचे प्रशिक्षण 11 ते 13 डिसेंबरला होणार आहे। या प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी वाकोद गावासह पंचक्रोशीतील शेतकरी महिला पुरुष तसेच गौराई कृषी कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या अभियानाला आयोजक संजय सपकाळे, रवींद्र भगत व शेतकऱ्यांचे अनमोल असे सहकार्य लाभत आहे। इथं जर तुमच्यामुळे इथपर्यंत आहे आणि तुम्ही पाणी एक तास दिल्यानंतर पाणी जर इथपर्यंत जाणार असेल तर तुमचे सोडलेले सगळे खत जे आहेत ते, कारण तुम्ही जेवढं काय सोडलेले 10,000 सोडा, 20,000 सोडा, 10 रुपयाचं सोडा, हे सगळं सोडलं तुम्ही खाली घेऊन ठेवलं, कारण पाणी आणि प्रमाण वापरलं त्याला वॉटर मॅनेजमेंट फुकट नाही काढले, परमसाठ पाणी वापरावं म्हणून नाही, ठिबकचा फक्त पाण्यासाठी वापर होत नाही, ठिबक आपल्याला पाणी प्लस खतांचं नियोजन याच्यासाठी पाणी द्या। मग तुमचं ड्रिंक जर समजा 16 LM असेल, एका तासामध्ये 4 लिटर पाणी ड्रॉप करणार असेल तर मग तुम्ही किती तास मोटर चालवली पाहिजे? अर्धा तास। अर्ध्या तासामध्ये जर तुमचं पाणी इथून इथपर्यंत जाणार असेल आणि तुमचं रुमझुण एवढा असेल तर ठीक आहे, परंतु तो रुमझुण वरती असेल आणि पाणी तुमचं आलं असेल खाली चाललं तर याचा अर्थ त्या प्लांटला तेवढ्या पाण्याची गरज आहे का? मग तुम्ही इतकंच पाणी त्याला द्यावं, रुजून चेक करत राहावा। आपल्या एका एकामध्ये साधारण 30 ते 35 हजार मकाचे झाडं असतात, त्याच्यापैकी एखाद्या झाडाला आपण फक्त आपल्या अभ्यासासाठी निवडावं, त्याचं रुजून चेक करत राहावं, त्या हिशोबाने घेऊन घ्या। अर्धा तास द्यायचं, एक तास द्यायचं की आधी घेऊन घ्या, हे सोडून द्यायची मोटर बंद करा। आता जे सुरू आहे म्हणजे केंद्र शासनाचा जो प्रकल्प आहे पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रम आणि महाराष्ट्र शासनाचा जो प्रकल्प आहे छत्रपती राजाराम महाराज योगदान कृषी कौशल्य विकास योजनेनंतर आपण आज जो तो कार्यक्रम संपन्न झाला त्या कार्यक्रमामध्ये जवळपास 250 ते 300 लोक उपस्थित होते, त्याच्यामध्ये महिलांचाही सहभाग जो होता तो साधारण 50%च्या आसपास होता। त्यांनाही त्या प्रश्नांची जो त्यांच्याकडे शेती करताना जे प्रश्न असतात त्या परिसंशी त्यांची उकल ही त्याच्या आपल्याला मोठ्या संदर्भात जे वाटतील आपल्याकडे रामदास यांच्यामार्फत आपल्याला बरेच ज्ञान प्राप्त होऊन त्याचा उपयोग आपण आपल्या शेतामध्ये करतील असं मी इथं आपल्या सगळ्यांच्या वतीने नेहमी करू इच्छितो। सरपंचांनी आणि केलेल्या शिबिराला त्यांनी मला मार्गदर्शन बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा तर आभारी आहेच। कार्यक्रमाला महिला आणि पुरुष आणि आपल्या महाविद्यालयाची मुलं सगळ्यांची जी नोंदणीय उपस्थिती होती ती खरोखरच आनंदाची बाब आहे। यामध्ये सर्व शेतकऱ्यांना जी समजा माहिती मिळाली, ज्यांना मक्याच्या पिकाबद्दल जे मार्गदर्शन मिळालं त्याचा सर्व लाभ घेतील आणि कुठलेही लष्करी असो किंवा इतर कुठलेही कीड असो त्याला न घाबरता चांगलं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतील असा आशावाद मला आहे। त्यातून तो लाभ होईल अशी अपेक्षा आहे। सर्वांची मी आभार मानतो। शेतकऱ्यांना एक याचं महत्व कळलं की गट शेती काय असते आणि गट शेतीचे फायदे काय असतात हे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात या शिबिरातून प्रत्यक्ष गावात जाऊन सामूहिक कार्यक्रम घेतल्यानंतर याचं महत्व शेतकऱ्यांना पटलं आणि खरोखरच यातून शेतकरी पुढे येतील अशी मी आशा व्यक्त करतो। विकास कौशल्य योजनेअंतर्गत मार्गदर्शक राम जाधव यांनी जे मका पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन केलं ते खूपच वाकायला लागलं होतं, कारण शेती करत असताना माती आणि शेतीशी आपण निगडीत जे उत्पादन काढतो त्या उत्पादन कशा पद्धतीने टाकता येईल त्यावर त्यांनी फोकस केला। अतिशय गट शेतीचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले, कारण एकाच पिकावर आधारित किंवा पारंपरिक पद्धतीने शेती करून आपला विकास शक्य नाही, तर शेतीला जोडबंदांची आवश्यकता कशी देता येईल आणि आपला विकास कसा साधून होता येईल यावर मार्गदर्शकांनी मार्गदर्शक केलं, त्यामुळे नक्कीच या मार्गदर्शकाचा लाभ
किंवा परिसरातील शेतकऱ्यांना होईल या शब्दाने. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत सकल वाकूत दैनिक सकाळ या वृत्तपत्राद्वारे आयोजित केलेल्या आणि त्यांचे समन्वयक म्हणून संजय सपकाळ हे ते काम पाहतायत आणि प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून राम जाधव यांनी अतिशय सखोल आणि विशेषतः मागील वर्षाची शेतकऱ्यांची जी समस्या होती मका मोठ्या प्रमाणात लागवड असलेला हा भाग आणि त्याच्यावरच्या समस्यांविषयी अतिशय काटेकोरपणे सविस्तर शेतकरी ज्याविषयी त्रस्त होते त्यावरती कशी मात करता येईल या विषयीचा ट्रस्ट निर्माण केला विश्वास निर्माण केला आणि शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देऊन स्वतः नर्वस न होताना प्रत्येक गोष्टीवरती उपचार आहेत संशोधनाची गरज आहे आणि या पद्धतीने जे सफल मार्गदर्शन केलं नक्कीच यांच्या स्तुत्य उपक्रमाला आमच्या संस्थेतर्फे आणि स्थित गावातील पंचक्रोशीतील गावातील महिला आणि शेतकरी बांधवांतर्फे मी धन्यवाद देतो. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.